नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी। तर मित्रांनो, आज पुन्हा आपण या व्हिडिओत मार्केट अनालिसिस बद्दल बोलणार आहोत। उद्या आपण कोणत्या पॉइंटला एंट्री घेऊ शकतो, टार्गेट काय असणार आहे, आणि स्टॉक्स बद्दल तर बोलणारच आहोत आणि निफ्टी बँक निफ्टी बद्दल पण बोलणार आहोत। मला माहिती बरेच जण ऑप्शन्स ट्रेडिंग करतात, त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टी मी पहिले प्रेफर करतो स्टॉक्सपेक्षा। बट स्टॉकचं अनालिसिस पण आपलं चांगलं असतं। जसं काल गेलवर मी अनालिसिस करून दाखवलं होतं आणि आज गेलची जर तुम्ही मुवमेंट बघितली, तुम्हाला एकदा दाखवूनच येतो, बघू शकतात की आपली ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतरचं टार्गेट बघू शकतात की दोघं टार्गेट अचीव झाले। सो म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की रोजचं अनालिसिस बघत चला, जेणेकरून स्टॉक्समध्ये पण प्रॉफिट होईल आणि निफ्टी बँक निफ्टीत पण चांगला प्रॉफिट होईल। तर चला आपण निफ्टी पासून सुरुवात करूया। बट व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी, जे आपले सबस्क्राइब असतील आणि आपले प्लेलिस्ट मधले व्हिडिओ जर कोणी बघितला नसतील तर त्यांनी कृपया पहिले त्या व्हिडिओ बघा, त्यानंतरच मार्केट अनालिसिस बघत चला आणि ट्रेडिंगला सुरुवात करा। पहिले हा व्हिडिओ सर्व नीट एकदा बघा, एकदा नाही समजलं तर दोनदा बघा। तर चला निफ्टी पासून सुरुवात करूया। निफ्टीवर मी जे काल अनालिसिस दिलं होतं मित्रांनो, क्लिअर कट बोललो होतो की जर गॅप अप उघडलं, ही लेवल ब्रेक केली तरच एंट्री करा, ठीक आहे। आणि तुम्ही जर बघितलं की मार्केट आलं पुन्हा या लेवलला, तुम्हाला हे पण बोललो होतं या लेवल पासून पुन्हा रिटेस्ट करून जशी लॉंग वीक बनवली, सो लॉंग वीक बनवल्यानंतर तुम्हाला एंट्री बाईंगला केली असती तरी चाललं असतं आणि मार्केट इथपर्यंत गेलं पुन्हा साईडवेज। म्हणजे आज क्लिअर कट मार्केट हे साईडवेज होतं, बट एक एंट्री होती, बघा इथे रिव्हर्सलची एक एंट्री तुम्हाला भेटली असती, तेवढी एक एंट्री होती, तिथे छोटा प्रॉफिट बुक करून तुम्ही बाहेर पडले असते तरी चांगलं झालं असतं। बट तुम्हाला मार्केट मध्ये साईडवेज मार्केट हे कसं ओळखायचं, ते एडीएक्स थ्रू तर ओळखायचं कसं हे सांगितलंच आहे मी, एडीएक्स इंडिकेटरचा वापर करून। बट अजून एक वे, जर आपल्या या रेंजेस ब्रेक नाही झाल्या ना आणि या रेंज मध्येच जर मार्केट फिरत असलं तर त्या दिवशी ट्रेडिंग अवॉइड करायची। ज्या वेळेस एखादी रेंज ब्रेक होईल वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला, तेव्हा तुम्ही एंट्री करू शकता। तर चला आता उद्या आपण कोणत्या पॉइंटला एंट्री करू शकतो ते पण आपण बघून घेऊया। जसं मित्रांनो की मागच्या शुक्रवारी मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंटम आली, सो मार्केटमध्ये मुवमेंटम आल्यानंतर एकदम मार्केट हे त्या मुवमेंटमला सपोर्ट करतं। म्हणजे सपोर्ट कसं करतं, इन द सेन्स मार्केट हे थोडंसं साईडवेज जाईल आणि उद्या ब्रेकआउट देऊन पुन्हा वरच्या साईडला जाऊ शकतं, किंवा मार्केट सस्टेन जर नसेल करत तर ते त्याच्या दुसऱ्या दिवशीच फॉल करतं। सो मार्केटने आज सस्टेन केलंय, सो उद्या चान्सेस आहे की वरच्या साईडला ब्रेकआउट मे बी येऊ शकतो। तो आपला तर जसं मित्रांनो मी सांगितलं तसंच मनात धरू नका की असं समजू नका की उद्या मार्केट वरच जाणार आहे, बट मला फक्त चान्सेस वाटतंय। शेवटी ते मार्केट आहे ते खालच्या साईडला पण जाऊ शकतं, पण आपल्याला फक्त लेवल्सवर काम करून पैसा कमवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा। तर मित्रांनो उद्या क्लिअर आहे, उद्या जर मार्केटनी एक तर गॅप अप ओपन झालं किंवा साईडवेज ओपन झालं आणि ही लेवल ब्रेक केली, म्हणजे 15,239 म्हणजे जो आजचा रेझिस्टन्स होता ज्याच्यावर मार्केटनी क्लोजिंग दिलेली नाहीये, ठीक आहे, सो याच्यावर जर क्लोजिंग दिली 15,240 वर, तर तुम्ही बाईंग साठी एंट्री करू शकता निफ्टीत आणि हे तुमचं इझिली टार्गेट भेटू शकतं 15,322। ह्यूज टार्गेट आहे, सो स्टॉप लॉस ट्रेल करत चला आणि नक्कीच तुम्हाला टार्गेट अचीव होईल। त्यानंतर सेकंड जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 15,369 आणि तुमचं मॅक्झिमम जे टार्गेट असणार आहे 15,423 म्हणजे ही लेवल। तो ह्या तिन्ही लेवल उद्या किंवा परवा मध्ये मार्केट टच करू शकतं, कारण हा ऑल टाइम हाय आहे, जो 15,423 आहे हा ऑल टाइम हाय आहे आणि मार्केट हे ब्रेक करून अजून एक नवीन हाय पण तयार करू शकतो। तर हे तर झालं मित्रांनो बाईंग साईडला, तर सेलिंग साईडला काय करायचंय, जर आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी भेटली तर सेल कोणत्या पॉइंटला करायचंय किंवा पीई कधी बाय करायचं, तर क्लिअर कट आहे 50 EMA आणि ही जेव्हा लेवल ब्रेक होईल 15,167 इकडे तुम्हाला राईट साईडला लेवल दिसत असेल, ठीक आहे, तर ही लेवल ब्रेक केल्यावर तुम्ही शॉर्ट साठी जाऊ शकता किंवा पीई बाय करू शकता। तुमचं हे फर्स्ट टार्गेट असणार आहे 15,113, देन सेकंड टार्गेट असणार आहे 15,048 किंवा 200 EMA ची लाईन। 15 मिनिटावरच EMA वापरायचे आहे मित्रांनो, 50 EMA आणि 200 EMA आपण वापरत आहे, सो हे फक्त 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर वापरायचे आहे। काही काही जण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वापरतात, ते अगदी चुकीचं आहे, सो हे 15 मिनिटावर वापरा। तर हे दोन टार्गेट सेलिंग साठी असणार आहे। तर निफ्टीचा आपला अनालिसिस कम्प्लीट झाला, आता आपण बँक निफ्टीकडे येऊया। त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीत बघूया, बँक निफ्टीला बाईंग पोझिशन तुम्हाला कधी भेटू शकते, तर क्लिअर आहे जर मार्केट हे साईडवेज ओपन झालं आणि ही लेवल ब्रेक केली
तरी तुम्ही एंट्री करू शकता बाइंग साठी, किंवा हा जो हाय आहे हा स्विंग जो हाय आहे तो हा हाय ब्रेक केल्यावर तुम्ही एंट्री करू शकता बाइंग साठी बँक निफ्टी मध्ये। फर्स्ट टार्गेट जे असणार आहे 35,549, देन सेकंड टार्गेट असणार आहे 35,782 चा, आणि याच्यावर पण मार्केट गेलं तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करून तुम्हाला जेवढं टार्गेट घेता येईल तेवढं घेऊ शकतात। किंवा मार्केट उद्या पुन्हा साईडवर उघडेल आणि या लेवलला रिटेस्ट करून पुन्हा वरच्या साईडला जाऊ शकतं, किंवा 50 EMAला रिटेस्ट करून पुन्हा वरच्या साईडला जाऊ शकतं। तो अशा पद्धतीने तुम्ही पुन्हा बाईंग सिनेरिओमध्ये सहभागी होऊ शकतात आणि बाईंगमध्ये चांगला प्रॉफिट कमवू शकतात। आता हे झालं बँक निफ्टीमध्ये बाईंगसाठी, आता सेलिंगसाठी बघून घेऊया आपण सेलिंग कोणत्या पॉईंटला करू शकतो आणि आपले टार्गेट्स काय असणार आहेत। तो सेलिंग हे बघा, हा 50 EMA आणि ही जी लेवल आहे जवळपास उद्या एकाच पॉईंटला असेल आणि एकच कॅन्डल ही ब्रेक करू शकते। तो जेव्हा पण या लेवलच्या खाली कोणती कॅन्डल क्लोज झाली तर तुम्ही सेल करू शकतात। फर्स्ट जे निअरेस्ट टार्गेट असणार इझिली जे अचीव होऊ शकतं पुढच्या एकाच कॅन्डलमध्ये ते आहे 34,445। बट जर 50 EMA जर ब्रेक झाला तर तुम्ही हे टार्गेट तर तुम्हाला आरामशीर भेटेल, तुम्ही या टार्गेटसाठी पण जाऊ शकतात कारण हे खूप क्लोज टार्गेट आहे। सो तुम्ही सेकंड टार्गेटसाठी पण वेट करू शकता। ते जे टार्गेट आहे 34,127 हे सेकंड टार्गेट आहे। त्यानंतरचं जे नेक्स्ट टार्गेट तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता ते 200 EMAचं टार्गेट असणार आहे। तर आपण सेलिंगसाठी दोन टार्गेट येणार आहे, ते बघा इथे सेल करणार आहोत आपण 50 EMA ब्रेक झाल्यावर, आणि टार्गेट फर्स्ट जे असणार आहे ते डायरेक्टली हे असणार आहे 34,127 आणि सेकंड टार्गेट जे असणार आहे 33,931, ठीक आहे। आणि हे टार्गेट तुम्हाला इझिली अचीव होणार आहे। तर बँक निफ्टी आणि निफ्टीचं अनालिसिस हे माझ्यामध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल, तर आता आपण स्टॉककडे वळूया। तर मित्रांनो, आपला जो नेक्स्ट स्टॉक आहे तो आहे टाटा स्टील, आणि टाटा स्टीलवर तुम्ही बोथ साईडला ट्रेड करू शकता आपल्या लेवल्सवर जर काम केलं तर ते कसं ते आपण बघूया। हे बघा, टाटा स्टील या रेंजमध्ये आत्ता आहे। तो उद्या जर 50 EMA आणि ही जी लाईन दिसते ब्लॅक कलरची 1104 ची, ठीक आहे, ही लेवल ब्रेक केली वरच्या साईडला तर तुम्ही बाय करू शकता। फर्स्ट जे टार्गेट तुम्हाला भेटू शकतं 1123, किंवा तुम्ही जे टार्गेट इथपर्यंत होल्ड करू शकता 200 EMAच्या लाईनपर्यंत, ठीक आहे। 15 मिनिटाची तुम्हाला अनालिसिस करून दाखवलंय, आणि जवळपास बाईंगसाठीचं टार्गेट जर तुम्ही बघितलं तर जवळपास 1.75% खूप झालं इंट्राडेसाठी। तो तुम्ही इझिली एवढं टार्गेट घेऊ शकतात, किंवा 1% टार्गेट घेऊन बाहेर निघला तरी चालणार आहे। आणि तुम्हाला सेलिंग कधी करायची तर हे बघा, क्लिअर कट सेलिंग तुम्हाला ही लेवल खालच्या साईडला ब्रेक होईल 1083 ची। तो 1083च्या खाली जेव्हा 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल तेव्हा तुम्ही सेल करू शकता। तुमचं फर्स्ट टार्गेट किंवा जे मॅक्झिमम टार्गेट असणार ते आहे 1052, आणि एक खूप मोठं टार्गेट आहे तुम्ही जर बघितलं पर्सेंटेज वाईज तर बघा 2.85%। सो तुम्ही याच्यातलं 1% किंवा 1.5% किंवा स्टॉप लॉस ट्रेल करत गेले तरी पूर्ण टार्गेट पण घेण्याचे चान्सेस आहे। त्यानंतर आपला नेक्स्ट स्टॉक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडियावर पण तुम्ही इंट्राडे करू शकतात कारण आज बघितलं तर कन्सॉलिडेशन याच्यात पण पाहायला भेटले या रेंजमध्ये। तर उद्या ही लेवल वरच्या साईडला ब्रेक झाली 415 ची, तर तुम्ही बाईंग करू शकता या स्टॉकमध्ये, आणि जे मॅक्झिमम टार्गेट तुम्हाला भेटू शकतं 427.60 जो की ऑल टाईम हाय आहे। आणि जर तुम्ही पर्सेंटेज वाईज टार्गेट जर बघितलं तर 3% मुवमेंट हा देऊ शकतो मे बी, बट तरी तुम्ही रिस्क न घेता स्टॉप लॉस ट्रेल करत टार्गेट घेत चला वरच्या साईडला। सो SBI साठी बाईंगसाठी तुम्हाला अनालिसिस क्लिअर झालं असेल। आता आपण सेलिंगसाठी बघूया। सेलिंगसाठी काय करायचं आहे, बघा 50 EMA आणि जेव्हा ही ब्लॅक कलरची लाईन आहे 409 ची, ही जेव्हा ब्रेक होईल आणि 50 EMA ब्रेक होईल तर तुम्ही सेल करू शकतात। फर्स्ट टार्गेट तुमचं 401 चं असणार आहे आणि सेकंड टार्गेट 200 EMA पर्यंत असणार आहे। सो बाईंगसाठी आणि सेलिंगसाठी स्टेट बँकमधला अनालिसिस पण मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपला नेक्स्ट स्टॉक आहे टाटा केमिकल्स। टाटा केमिकल्सवर जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर मी इथे तुम्हाला दिसत आहे की ट्रेंड लाईन ड्रॉ केली रेड कलरची, आणि ही जी ब्लॅक लाईन आहे ही खूप ठिकाणी सपोर्ट घेताना तुम्हाला दिसते बघा, आणि इथे आधी ती रेझिस्टन्स बनली होती आता ती सपोर्ट बनली, म्हणजे नेक्स्ट झोन क्रिएट केलेला आहे। तर एक चांगली ट्रेड उद्या आपल्याला टाटा केमिकल्सवर बघायला भेटू शकते। सो क्लिअर, जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही तोपर्यंत बाईंग करायची नाही। ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर बाय करायचे। फर्स्ट जे टार्गेट असणार आहे बघा, हा जो हाय आहे 720 चा, ते तुम्हाला इझिली म्हणजे इथे बघू शकता रेझिस्टन्स बनलेला आहे। सो हे टार्गेट तुम्हाला इझिली भेटू शकतं 720 चं, आणि ही जेव्हा खालच्या साईडला ब्रेक होईल तेव्हा तुम्ही सेल करू शकतात आणि इझिली एवढं टार्गेट घेऊ शकता 697.25। आणि हे टार्गेट पण तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस थ्रू घ्यायचं आहे, आणि बाईंग साईडला पण तुम्हाला क्लिअर झालं असेल। इनफॅक्ट जर मार्केट हे या ट्रेंड लाईन पासून रिव्हर्स फिरलं
तरी तुम्ही इथे सेल करू शकता आणि इजिली हे फर्स्ट टार्गेट घेऊ शकता. बट ही क्रिटिकल आहे ही कंडिशन, कारण रिस्क खूप आहे याच्यात. बिकॉज जर तुम्ही मार्केटचं टाटा स्टील सॉरी टाटा केमिकल्स जर बघितलं तो स्वतःला स्क्वीज करत चाललाय, तो याला ब्रेकआउट देणं अपेक्षित आहे. उद्या देईल किंवा परवा देईल, बट मे बी चान्सेस आहे ब्रेकआउट देऊन हा पुन्हा वरच्या साईडला निघून जाण्याची. तो आपल्याला उद्या या स्टॉकवर लक्ष ठेवायचं आणि ट्रेड भेटली तरच तुम्हाला ट्रेड घ्यायची आहे, ही ट्रेंड लाईन ब्रेक किंवा खालच्या साईडला लाईन ब्रेक झाल्यावर. तर मित्रांनो, आजच्या ॲनालिसिसमध्ये एवढंच. तर ॲनालिसिस कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.